एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही असं म्हणतात, पण राजकारणात ही गोष्ट तशीच्या तशी लागू होत नाही. उदाहरणात सांगायचं झाल्यास, पक्षाला जर आपण म्यान म्हटलं तर त्या म्यानात कितीतरी राजकीय नेत्यांच्या रूपाने तलवारी ठेवलेल्या असतात. कधी कधी या तलवारी एकमेकांना घासतात देखील. त्यालाच आपण म्हणतो पक्षांतर्गत वाद सुरू आहे. तसाच वाद काँग्रेसमध्ये मागच्या काही काळापासून सुरू आहे. पहिला वाद होता नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण, दुसरा वाद होता नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात, त्यानंतर आता तिसरा वाद आहे नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार. हा वाद आजही सुरूच आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी न मिळण्यामागे सुद्धा नाना विरुद्ध वडेट्टीवार यांच्यातील वादच कारणीभूत असल्याचं बोललं जाते. विशेष म्हणजे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते. म्हणजे दोन्ही नेते काँग्रेसचे एक प्रस्थच आहेत. दोघांचंही पक्षात मोठं स्थान आहे, त्यामुळेच त्यांच्या वादाचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर सुद्धा होतोय असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळेच आज आपण वडेट्टीवार आणि पटोले यांच्यात खरंच राजकीय संघर्ष आहे का, या संघर्षाची सुरुवात कधी झाली, या संघर्षात कोण कोणावर वरचढ ठरत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय संघर्ष जाणून घेण्याच्या आधी या दोन नेत्यांच्या काही गोष्टींमध्ये साम्य आहे ते काय हे आपण बघूया. पहिलं साम्य म्हणजे दोन्ही नेते विदर्भातून येतात. दुसरं साम्य म्हणजे ते दोघेही ओबीसी नेते असल्याचा दावा करतात. त्यानंतर तिसरं म्हणजे दोघांचाही पक्ष बदलण्याचा इतिहास राहिला आहे. विजय वडेट्टीवार हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते, तर नाना पटोलेंनी आपल्या राजकारणाची सुरुवात जरी काँग्रेसमधून केली असली तरी त्यांनी मधला काही काळ भाजपमध्ये सुद्धा घालवलाय. नाना पटोले भाजपच्या तिकिटावर खासदार सुद्धा झाले होते, पण हेच राजकीय साम्य असल्यामुळेच दोन्ही नेत्यांचे वाद सुद्धा होतात. म्हणजे विदर्भाचे नेतृत्व कुणाकडे असणार, मोठा ओबीसी नेता कोण, याच वर्चस्वाच्या लढाईत दोघांमध्ये पक्षांतर्गत राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जाते. नाना पटोलेंनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 त्यांनी थेट नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवून महाराष्ट्रात आणि दिल्लीतील काँग्रेस दरबारात आपली ओळखही निर्माण केली. गडकरींच्या विरोधात नानांचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसचा एक महत्त्वपूर्ण नेता असं स्थान मिळवण्यात यश आलं. त्यानंतर नानांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढवली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा आलं. सरकार येण्याच्या आधी विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार यांना महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचे मंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्याच खात्यात कोणतंही महत्त्वाचं पद आलं नाही. एक महसूल खातं आलं, तेही बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलं. आणखी एक महत्त्वाचं पद काँग्रेसला मिळालं होतं, ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्षपद. हे अध्यक्षपद मिळालं नाना पटोले यांना. यानंतर काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद निवडण्याची वेळ आली तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला ही जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मुख्य म्हणजे यासाठी विजय वडेट्टीवार मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी सुद्धा तयार होते. यावेळी वडेट्टीवार यांना डावलून नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. यासाठी पटोलेंना विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारला काय नुकसान झालं याची आपल्याला माहिती आहेच. अध्यक्षपदाच्या वादापासूनच नाना पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात एकमेकांवर राजकीय कुरघुडी करण्याची स्पर्धा सुरू झाली असं राजकीय जाणकार सांगतात. नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या विरोधातील गटाचे नेतृत्व सुद्धा वडेट्टीवार यांच्याकडेच होते. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंच्या कारभारावर टीका करून पक्ष सोडल्यानंतर वडेट्टीवार यांनी अध्यक्ष बदलण्यात यावा अशी मागणी काँग्रेस हायकमांडकडे केली होती. यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन वडेट्टीवार दिल्लीला देखील गेले होते, पण काँग्रेस हायकमांडने नानांवरचा विश्वास कायम ठेवला. याच दरम्यान पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी वडेट्टीवार यांचा माध्यम प्रतिनिधींसमोर एकेरी उल्लेख सुद्धा केला होता. वडेट्टीवार हे काही एवढे मोठे नेते नाहीत ज्यांच्याविषयी मी बोलावं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या घटनेनंतर काही दिवसांनीच महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर काँग्रेसकडे आलेलं विरोधी पक्षनेतेपद विजय वडेट्टीवार यांना मिळू नये यासाठी नाना पटोलेंनी दिल्ली दरबारी आपल्या प्रभावाचा वापर केला होता असं सांगितलं जातं. त्यावेळी नाना पटोले दिल्लीला देखील गेले होते.
पण पक्षाने यावेळी नाना पटोलेंच्या विरोधाला डावलून विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे नाना विरुद्धच्या लढाईत त्यांना पहिल्यांदा यश मिळालं होतं असं बोललं गेलं. पण आता पुन्हा एकदा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवानी वडेट्टीवार यांना डावलून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात नानांचं योगदान आहे असं बोललं जातंय. त्यामुळे नानांनी पुन्हा एकदा वडेट्टीवार यांना राजकीय संघर्षात मात दिल्याचं बोललं जात आहे. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी विजय वडेट्टीवार यांचं नावसुद्धा घेण्याचं टाळलं. यावरून वडेट्टीवार यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं, विजय वडेट्टीवार यांचं काँग्रेसकडून खच्चीकरण सुरू आहे का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद.